पुणे जिल्ह्यातील पिंपळवाडी येथे एका व्यक्तीकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडलाय. पुणे ग्रामीण पोलीस आणि ATSच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यापूर्वी बॉम्बस्फोट घडवून पत्नीला जीवे मारण्याचा देखील त्याने प्रयत्न केला होता. बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपळवाडी येथील राजाराम अभंग याच्याकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी अभंग याच्या घरावर छापा टाकला असता त्यांना इलेक्ट्रॉनिक गन, पाईप बॉम्ब, तलवार, कोयता, भाले, बॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रिक उपकरणे आदी स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडलाय. अभंग हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वी त्याने 2003 साली त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाला ठार मारण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात काही लोक जखमी सुद्धा झाले होते. या प्रकरणी तो 3 वर्ष एरवडा कारागृहात कैदेत होता. पुणे ग्रामीण पोलीस आणि ATSच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली आहे. जुन्नर तालुका में आळे फाटा पोलीस स्टेशन के एरिया में पिंपळवाडी जो गाव है उसमें जो आरोपी है राजाराम किशन अभंग उसका जो खेत में घर है उस घर में हमारे जो इंटेलिजेंस इन्फॉर्मेशन मिली थी उसके तहत हमारा क्राइम ब्रांच और लोकल पुलिस इन्होंने रेड किया. तो उस रेड में उनको जो पाइप बॉम्ब बनाने के पाइप्स, गन पाउडर, प्लास्टिक स्वरूप मतलब प्लास्टिक जैसे एक्सप्लोजिव पाउडर मिला है, फिर इलेक्ट्रिक मशीन गन मिला है, आर्मर्ड मिला है, हेलमेट्स एंड बाकी जो सोर्ड वगैरह भी मिले हैं. तो अभी इनिशियली हमने ऑफेंस वी हैव रजिस्टर्ड अंडर आर्म्स एक्ट एंड एक्सप्लोजिव एक्ट और आगे ये चौकशी चल रही है, पूछताछ चल रही है. उसमें हम ATS और जो नक्सल सेल उनके साथ भी कोऑर्डिनेट कर रहे हैं. प्राइमा फेसी अभी इस जो आरोपी है उसका क्रिमिनल बैकग्राउंड है. 2003 में इसके ऊपर 307 और 436 का ऑफेंस रजिस्टर्ड है. उसमें 3 ईयर का कन्विक्शन था. ही वॉज इन जेल. लेकिन अभी कोई इलेक्शन या बाकी किसी तहत का कोई इसका कनेक्शन नजर नहीं आ रहा. पोलिसांनी अभंग याला ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी केली जाते आहे.